नमस्कार, मी डॉक्टर गौरी। माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण या व्हिडिओ मध्ये हिमोग्लोबिन संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। जर पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनल वर तुम्ही आलेले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या थ्रू आहारातील घटकांची माहिती, तसेच आजारांची माहिती, होमिओपॅथिक औषधांची माहिती, होमिओपॅथिकमध्ये जे पेटर्न मेडिसिन येतात त्यांची माहिती व वेट लॉस व वेट गेन या संदर्भात संपूर्ण माहिती देत असते। त्यामुळे तुम्ही आजच माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपण हिमोग्लोबिन म्हणजे नक्की काय ते थोडक्यात पाहूया। तर हिमोग्लोबिन हा एक रक्तातील घटक आहे की जो लाल रक्तपेशीमध्ये स्थित असतो। हिमोग्लोबिनचं महत्त्वाचं कार्य आहे की जो ऑक्सिजन शरीरामध्ये असतो तो प्रत्येक टिश्यूपर्यंत पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे हिमोग्लोबिनचं आहे। हिमोग्लोबिनचा जर शब्दशः अर्थ घेतला तर हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन। याचा अर्थ असा होतो की हिमोग्लोबिन हे एक लोहयुक्त प्रोटीन आहे। जेव्हा तुमच्या शरीरामध्ये लोहची मात्रा कमी होते तेव्हा निश्चितच तुमचं हिमोग्लोबिनसुद्धा कमी झालेलं असतं। आता हिमोग्लोबिन कमी झाले हे आपल्याला कसं जाणवू शकतं, लक्षणं कोणती शरीर दाखवते? तर सर्वप्रथम तुम्हाला प्रचंड थकवा जाणवतो, यासोबतच दम लागणे, धाप लागणे, तसेच डोळ्याच्या खाली काळी वर्तुळ निर्माण होणे, चक्कर येणे, डोकेदुखी असणे, अशक्तपणा जाणवणे, काहींना इरेग्युलर हार्टबीट्स असतात म्हणजे त्यांच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये बदल जाणवतो, ते फास्ट होत आहेत असे जाणवतो, एक प्रकारचं छातीत थोडंसं दुखत असतं, ही सर्व काही लक्षणे जेव्हा हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा जाणवते। व या लक्षणांना कोणत्या आजाराने संबोधित केलं जातं तर तो म्हणजे ॲनिमिया। जेव्हा शरीरामध्ये ही लक्षणं असतात तेव्हा नक्कीच तुम्हाला ॲनिमिया हा झालेला असतो। जर याची कारणं बघितली तर सर्वप्रथम तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन प्रोडक्शन होण्यासाठी ज्या रक्तपेशी आवश्यक असतात त्या जर कमी असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होते। तसेच जर रक्तपेशींचा जो लाईफस्पॅन असतो तो जर कमी असेल तरीसुद्धा हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन हे कमी होते। यासोबतच असंतुलित आहार, जर आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ नसतील तरीही हिमोग्लोबिन कमी होते। स्त्रियांमध्ये जास्त करून हिमोग्लोबिन कमी असण्याचा त्रास उद्भवतो, कारण स्त्रियांमध्ये मासिक पाळीमुळे जो नॉर्मल ब्लड फ्लो होणे आवश्यक असते तो न होता जास्तीचा रक्तस्राव जर होत असेल तर अशा कंडिशनमुळे ॲनिमिया हा डेव्हलप होतो। अनेक सर्जरीमध्ये तसेच ॲक्सिडेंटमध्ये जर ब्लड लॉस जास्त झाला असेल तरीही हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकते। जेव्हा शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा तुमची त्वचा सुद्धा निस्तेज दिसते। यासोबत त्वचेवर एक प्रकारचा पिवळसर व्हाईटिश असा रंग येत असतो व डोळ्याच्या खाली ज्या ठिकाणी आपला हा स्क्लेरा आहे तिथे पण तुम्हाला रंग हा बदललेला दिसतो, तिथे पण पांढरा पिवळसर रंग हा थोडा आलेला असतो। जेव्हा ही लक्षणं असतात तेव्हा त्वरित आपण HbA1c म्हणजे हिमोग्लोबिनची टेस्ट करणे आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला ब्लडच्या टेस्टमार्फत ह्या टेस्ट होत असतात। तुम्हाला रक्त द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुमची HbA लेवल व CBC या टेस्टद्वारे सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिन समजत असते। या व्यतिरिक्त मी माझ्या पेशंटला नेहमी सजेस्ट करते ते विटॅमिन D3 तसेच विटॅमिन B12 यासुद्धा मी टेस्ट करण्यास सांगत असते, कारण हे जरी कमी असतील तरीसुद्धा शरीरामध्ये अशा प्रकारची लक्षणंही दिसून येत असतात। आता आपण निदान कसं करायचं ते पाहिलं, पण शरीरामध्ये त्याची मात्रा किती हवी ते जाणून घेऊयात। तर महिलांच्यामध्ये आपल्याला 12 ते 15 ग्रॅम DL इतकं हिमोग्लोबिन असणं आवश्यक आहे व प्रेग्नेंट स्त्रियामध्ये ते 12 ते 16 ग्रॅम DL असणं गरजेचं आहे। पुरुषांच्यामध्ये आपल्याला ते 14 ते 17 ग्रॅम DL यापर्यंत हिमोग्लोबिन शरीरात असणे आवश्यक आहे, ही त्याची नॉर्मल मात्रा आहे। हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्याला घर बसले असे अनेक पदार्थ आहेत की ज्यामधून आपले हिमोग्लोबिन वाढवू शकतं पण ते आपल्याला माहीत नसते। आज मी तुम्हाला त्या पदार्थांची नावं सांगत आहे, ते जर पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात घेतले तर निश्चितच तुमची हिमोग्लोबिनची लेवलही वाढलेली दिसेल। तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या आहारामध्ये लाल मठाची भाजी घ्यायची आहे, यासोबत तुम्हाला बीट, टोमॅटो हे सुद्धा ॲड करायचं आहे, मनुके घ्यायचे आहेत, द्राक्षाच्या सीझनमध्ये तुम्ही द्राक्ष भरपूर खा, कारण द्राक्षांमध्ये आयर्न हे मुबलक प्रमाणात असते व जेव्हा सीझन हा नसतो तेव्हा तुम्ही मनुके घेऊ शकता। यासोबत तुम्हाला सुकामेव्यामधलं बदाम घ्यायचं आहे,
रात्री हे बदाम भिजू घालायचे आहेत व सकाळी ते सोलून खायचे आहेत. रोज एक सफरचंद खाणं हे आवश्यक आहे, कारण सफरचंदामध्ये अनेक विटॅमिन्स खनिज खूप असतात की ज्याच्यामुळं शरीर निरोगी ठेवण्यास मदत होत असते, हिमोग्लोबिनची मात्राही वाढत असते. तुम्हाला यासोबतच डाळिंबाचे दाणे सुद्धा घ्यायचे आहेत. डाळिंब हे अतिशय उत्तम सोर्स आहे की ज्याच्यामध्ये फोलिक ऍसिड तसेच आयर्न हे भरपूर प्रमाणात आहेत व ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, पोट साफ होत नाही अशांसाठी सुद्धा ते लाभदायक आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या आहारामध्ये सी फूड, रेड मीट हे सुद्धा वाढवायचं आहे, अंडी सुद्धा घ्यायची आहेत. ज्यांना नॉनव्हेज नको आहे किंवा जे व्हेजिटेरियन आहेत अशा त्यांच्या आहारामध्ये राजमा याचं सेवन जास्त करायचं आहे. खजूर सुद्धा तुम्ही घेऊ शकता, तो सुद्धा उत्तम सोर्स आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याची मात्रा आहे भरपूर. यासोबतच तुम्हाला अजून एक पदार्थ ॲड करायचा, तो म्हणजे गूळ शेंगदाणे. आपल्या घरातील वडीलधारी माणसं की जी जेवण झाल्यानंतर गूळ घेत असतात, तर गूळ का घेतात, कारण त्यामुळे हिमोग्लोबिनची मात्रा ही चांगली होत असते. पण ज्यांना गूळ शेंगदाणे एकत्र कॉम्बिनेशन नको असेल किंवा गूळ हे पण नको असेल, तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये पीनट बटर घेऊ शकतात की त्यांनी ते सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये बटर, पीनट बटर हे ब्रेडला लावून त्यांनी घेऊ शकतात. यासोबतच तुम्हाला भाज्यांच्यामध्ये घेवड्याची भाजी घ्यायची आहे. आपल्यातील बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की घेवड्याच्या भाजीमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये आयर्न असते, त्यामुळे त्यांनी ज्यांना ही हिमोग्लोबिन कमी असल्याची समस्या आहे त्यांनी त्यांच्या आहारात ब्रोकोली तसेच घेवड्याची भाजी अवश्य घ्या. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा जे काही पदार्थ आहेत ते जर लोखंडाच्या कढईमध्ये जर आपण शिजवून घेतले तर निश्चितच त्यामधून सुद्धा आयर्नची मात्राही वाढली जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ वाढवता तेव्हा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लोह शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी ज्या फ्रूट्समध्ये आहेत असे पदार्थ किंवा फ्रूट्स तुम्हाला वाढवणं आवश्यक आहे. तर तुम्ही लिंबूवर्गीय जे फ्रूट्स असतात ते घेऊ शकता, त्यामध्ये तुम्ही संत्रे घेऊ शकता व स्ट्रॉबेरी. ही जर फळं तुमच्या आहारात तुम्ही ठेवली तर निश्चितच तुमचं आयर्न ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये चांगलं होत असते. आता यामध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये अतिशय उत्तम असं औषध आहे, ते म्हणजे फेरम मेटालिकम. हे औषध तुम्हाला एक महिनाभर घ्यायचं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन थेंब जिभेवर सोडायचं आहे. या औषधाने निश्चितच तुमची कमी झालेली हिमोग्लोबिनची लेवल ही वाढू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमोग्लोबिन संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला जरूर लाईक करून सांगा. तसेच तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.